शेतकरी मित्रांनो, सरी सरळ का येत नाही त्याचे काही कारण असू शकते, मी तुम्हालाही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू करा। पहा तुम्ही, माझी सरी एकदम सरळ आली आहे, कुठंच वाकडी नाही आहे। पाठीमागं पाहू शकता तुम्ही, एकदम सरळ आहे। आणि तुम्हाला मी सरीची खोली पण दाखवतो। सरीची खोली पाहू शकता तुम्ही, बगळा चालला आहे सरी 1.5 फुटाच्या आसपास। 1.5 फूट सरी खोल पडली। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी सरी पाडलेली आहे। सरीचे काही कारण असू शकते सरळ होण्याचे, कारण की मित्रांनो, आता शेतकरी लोक प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आहे, पण डायव्हर पाडू शकतो सरळ सरी। पण काय होतं, शेतकऱ्याकडे डायव्हर नसतो, त्याला भेटत नाही टायमाला, आणि त्याची सरी वाकडी तिकडी होती। तर आता आपण सरी पाडायला अशा ठिकाणी आलो आहे, ते प्रगतशील बागत शेतकरी आहेत, त्यांची भरपूर ऊस असतो, त्यांचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे, त्यांनी स्वतः नांगरट केली, स्वतःच घरीच नांगरट रोटा केला आहे त्यांनी। फक्त आपण सरी पाडायसाठी आलो आहे, कारण सरी पाडायसाठी कमून आलो, सरळ सरी येत नाही। मग ही सरळ सरी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून आपली सरी सरळ येईल, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक करायला विसरू नका। चला, असेच ट्रॅक्टरचे व्हिडिओ मी या चॅनेलवर अपलोड करीत आहे, शेतीविषयक माहिती, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ही सरी आहे माझी, सरयंत्र आहे, 4.5 फुटी सध्या सरी पाडू राहिलो मी। मित्रांनो, याला मेन कारण काय असतं, आपलं पहिलं एक मेन कारण सांगतो तुम्हाला मी, आपले स्टेअरिंग धरणं असतं, ते स्टेअरिंगचं मी बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगेन। तर मागचं सांगून घेतो मित्रांनो, ह्या दोन मांड्या असतात, डावी आणि उजी मांडी असती, त्या दोन्ही मांड्या आपल्याला एका एकदम लेवलमध्ये करून घ्यायचं आहे। वाटलंच तर आपल्याकडे टेप असेल, तर इथून तर खालच्या बॉडीपर्यंत एकसारखे करून घ्यायच्या दोन्ही मांड्या। आणि दुसरं काय करायचं आपल्याला, ह्या दोन मांड्या असतात सेटच्या, ह्या दोन पट्ट्या, कैनला पट्ट्या असतात, कैनला साकळ्या असतात, तर आपल्याला ह्या पट्ट्या काय करायच्या, जे आपलं मधलं सेंटर असते ते सेंटरला क्लिअर करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, हे टाईट नाही करायचं, हे हल्लं पाहिजे, एक ते दीड इंच असं हल्लं पाहिजे। 1.5 इंच हल्ल्याच्या नंतर काय होतं, आपलं जर पुढं थोडीशी वाकडी झाली आपली सरी तर सरळ होऊन जाते, तर त्यासाठी आपल्याला हे हल्लं पाहिजे 1.5 इंच। जर आपण जर फिट जर ठेवलं ना आपली स्टिअरिंग वशिक, जरी आपण वाकडी केली तर सरी मागं वाकडी होती, त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 इंच आपला स्प्ले ठेवायचं त्यामध्ये। हे झाले दोन कारण। तिसरी काय असतं, आपली टापलिंग, याला आपण टापलिंग बोलतो मित्रांनो। ही टापलिंग आपल्याला एवढी मागं सोडायची, आपली सरीयंत्र एकदम असं हवार राहिलं पाहिजे, उगं थोडंसं काहीतरी असं झुकतं पाहिजे। असं झुकतं असल्याने काय होते, आपलं सरी ते घुसत नाही चालत, म्हणजे जमिनीत असं घुसत चालत नाही, त्यामुळे काय होते, त्याचं साफसुरळी होत नाही। फक्त आपल्याला काय केलं पाहिजे, जेवढी नांगरलेली आहे ना तेवढीच मोकळी माती आपल्याला वर लावायची। हे पत्रे पाहू शकता, हे पत्रे वर घेतात तेवढी माती, तेवढीच आपल्याला वर लावायची, खाली लावायचं नाही, कारण की खाली लावलं का आपल्याला ट्रॅक्टर पण ओढत नाही, आणि ट्रॅक्टर न ओढत पण नाही, आणि आपली सरी सरळ पण नाही येत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शेव करायचं आहे, करळ करायचं नाही। शेव केल्याच्या नंतर काय होतं, ती मातीवर उचलून लावायची आपल्याला, फक्त वरम्याला एवढंच काम करायचं आहे आपल्याला। मग त्यामुळे आपली सरी एकदम सरळ चलती आणि व्यवस्थित चलती। हे झाली। आणि दुसरं आहे डायव्हर। डायव्हरने एकदा शिटर बसल्यावर पहिलं जे तास असतं आपलं, पहिलं तास, ते तुमचं वाहन किती का वाकडं असताना त्याचं काही घेणं नाही आपल्याला। पहिलं तास आपल्याला सरळ करून घ्यायचं एकदम। पहिलं सात जर तुमचं वाकडं आलं तर शेवटपर्यंत तुमचं तास वाकडंच राहणार आहे, ते सरळ होत नाही। तुम्ही किती प्रयत्न केला सरळ करण्याचा तर होत नाही। ते पहिले दोन तास आहे, पहिली सरळी सरळ पाडून घ्यायची, आणि दुसरी सरी बांधाच्या कडीची राहायची, जी वाकडी राहते ती नंतर पाडा, पण पहिली सरी सरळ पाडून घ्या, कारण की पहिली सरी जर सरळ आली तर काम सरळ होतं। आणि ते काय म्हणणंच आहे, अदुगर नाट लागला की सगळं काम उचतो नाट लागतो, तसं अदुगर आपली पहिली सरी सरळ करून घ्यायची, मग ती शेवट का पाडणं आहे ना, पण अगोदर आपली पहिली सरी सरळ पाहिजे। आणि दुसरं असतं आपलं चाक, तर आपलं चाक चालताना आपलं एकदम सरीत चालायचं, एकदम मध्यभागी पाहू शकता अशा प्रकारे मध्यभागी चाक चालायचं। हा सोलीस आहे माझ्याकडं, तुमच्याकडं कोणता ट्रॅक्टर आहे कमेंट करून नक्की कळवा। आणि हा ट्रॅक्टर कोणाला जर घ्यायचा असेल तर मुळात घेऊ नका, चांगला नाही। अशा प्रकारे मी नियोजन केलं आहे, म्हणजे सरीचं नियोजन आहे माझं, मी अशा पद्धतीने सऱ्या पाडतो, आणि मी शेतीचाच धंदा करतो ट्रॅक्टरचा अशा पद्धतीने पाहू शकता। तुम्हाला काही कमी जादा वाटलं असं कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडत असले आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।